जाने दो कहां जाना चाहिए, लेकिन टक्कर शिवसेना से आप ध्यान रखिए। महाराष्ट्र में सबसे बड़ा घोटाला जो है फडणवीस सरकार के काल में बहुत हो गए, लेकिन सबसे बड़ा घोटाला हुआ है महा आईटी में, 25,000 करोड़ का घोटाला है। शिवसेना नेते संजयवाले आनंदराव अडसूळ विरोधक राहते यांनी आपला इकडचा सर हे आपला सेना म्हणतला काय करूया। अरे माझ्या फायली कुठे आहेत? टाका भाऊ, हे ठेवू याकडे, हे फायली कुठे आहेत सगळ्या? जायच्या आधी पाहिजे होतं, एक नंबर घ्या तुमच्याकडे, बाकीच्या माझ्याकडे। मग हे काय आहे? ठीक आहे, मी तुला कागद परत देत जाईल। हॅलो, आले सगळे बसले, करतो ना, करूया। जय महाराष्ट्र। मला असं वाटतं ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद, आपल्या समस्त पत्रकार बांधवांचं शिवसेना भवनात स्वागत। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्यांना
वंदन करतो, अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो. कारण या वास्तूला एक महत्व आहे. अनेक लढे शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही याच वास्तूतून सुरू केलेले. या वास्तूनं अनेक हल्ले पसरवलेले आहेत. नुसते हल्ले नाही तर अतिरेक्यांचा हल्लाही पचवलाय. याच वास्तूच्या खाली बॉम्बस्फोट झालेले आहेत अतिरेक्यांकडून. माझ्या सोबत शिवसेना प्रमुखांचे आमचे सगळ्यांचे सहकारी आहेत, ज्यांनी शिवसेना प्रमुखांबरोबर वर्षानुवर्ष काम केलं, असे सगळे दिवाकर रावते उपस्थित आहेत. खूप दिवसांनी अडसूळ आहेत आमचे. विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, अरविंद सावंत, मंत्री उदय सामंत, अनेक म्हणजे संपूर्ण शिवसेना इकडे उपस्थित आहे. मी माननीय उद्धव ठाकरे, माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांना सुद्धा इथूनच नमस्कार करतो. कारण ते वर्षा बंगल्यावरून आपली पत्रकार परिषद पाहतायत. त्यांचा आत्ताच फोन होता. माननीय शरद पवार साहेबांचाही फोन होता. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक प्रमुख नेत्यांचा मला आता एक 5-10 मिनिटांपूर्वी फोन होते. सकाळपासून त्यांचे फोन सुरू आहे. आणि सगळ्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि मला एवढंच सांगितलं, आप आगे बढो, पुढे वा, ही लढाईची सुरुवात तुम्ही करा. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर सुरू आहे. त्या आक्रमणाविरुद्ध कोणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं. त्या आपण या ऐतिहासिक शिवसेना भवनाच्या वास्तूतून फुंकतोय. बाळासाहेबांनी आम्हाला एक मंत्र दिला आणि तो आयुष्यभराचा मंत्र आहे. ते नेहमी सांगायचे आम्हाला, तू काही पाप केलं नसशील, तुम्ही काही गुन्हा केला नसेल, तुझं मन साफ आहे, तर कुणाच्या बापाला घाबरू नका. आणि आज उद्धव ठाकरे सुद्धा आपले पक्षप्रमुख याच पद्धतीनं ही शिवसेना पुढे घेऊन जात आहे. आजची पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन यासाठीच आहे की आम्हाला संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्र गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. आणि तुम्ही कितीही नामर्दांगी करून आमच्या पाठीमागे वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. यासाठी हे पत्रकार परिषदेचं आयोजन आहे. गेल्या काही दिवसापासून आपण पाहताय शिवसेना असेल सरकार त्यांना पाडायचं आहे, घालवायचं. आणि त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव. एकतर तुम्ही सरेंडर व्हा, गुडघे टेका, नाहीतर सरकार आम्ही घालवू. अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत. पहा ना, भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत रोज तारखा का देत आहेत. या महाराष्ट्रामध्ये 170 बहुमत असताना, 170 बहुमत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक 2 दिवसांनी एक तारीख देतात, आता 10 मार्च नंतर, आता अमुक
हे तुम्ही कोणाच्या भरोशावर ह्या तारखा देताय? व्यंकय्या नायडू यांना आम्ही एक पत्र लिहिलंय, त्या पत्रापासून ही सुरुवात झालेली आहे. राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती यांना मी एक पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात काय करतायत आणि माझ्यासारख्या राज्यसभा सदस्याला कशा प्रकारे त्रास देऊ पाहतायत याचं कारण इतकंच आहे की साधारण 20 दिवसापूर्वी आणि त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक मला भेटले. हा विषय दिल्लीत मी सांगितलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक मला भेटले, ज्यांना मी ओळखतो. 3 वेळा मला ते भेटले आणि त्यांनी मला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला हे सरकार घालवायचं आहे. आमची संपूर्ण तयारी झालेली आहे. एकतर आम्ही इथं राष्ट्रपती राजवट आणू, नाहीतर काही आमदार आम्हाला आमच्या हाताशी लागतायत, त्यांना तोडून आम्ही सरकार बनवू. तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही आम्हाला मदत करा आमचं सरकार येण्यासाठी. मी म्हटले कसं काय शक्य आहे? 170 आमदारांचं बहुमत तुम्ही कसं काय उद्ध्वस्त करू शकता, पायदळी तुडवू शकता या लोकभावना? ह्याच्यावर त्यांनी मला सांगितलं, जर तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर तुम्हाला केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील. हा शब्द आहे, टाईट करतील आणि फिक्स करतील. मी आता त्यांची नावं घेत नाही, पण मी भविष्याची आणि त्या संदर्भात दिल्लीतून सगळी सिद्धता झालेली आहे तुमच्या लोकांना टाईट करण्याचं, फिक्स करण्याचं, आणि तुम्हाला नंतर पश्चाताप होईल की तुम्ही आम्हाला का मदत केली नाही. मी म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही काही करू शकता, पण महाराष्ट्राच्या सरकारला किंवा ठाकरे सरकारला नख लागेल असं कोणतेही कृत्य आमच्या सगळ्याकडून होणार नाही. त्याने मला असंही सांगितलं, तुम्ही पाहिलं असेल की सध्या पवार कुटुंबांवर धाडी पडतायत. सध्या त्याच काळात सध्या पवार कुटुंबावर धाडी पडतायत आणि ते सुद्धा प्रकरण सोपं नाही. आम्ही त्यांना सुद्धा टाईट करतो. शरद पवार आणि मी नंतर माहिती घेतली तर त्याच दरम्यान 1 दिवसाच्या आड दुसऱ्या दिवसापासून पवार साहेबांच्या म्हणजे पवार कुटुंबियांच्या घरावर सातत्यानं धाडी पडू लागल्या. ईडीचे लोक हे त्यांच्या घरात, त्यांच्या मुलींच्या घरात, बहिणींच्या घरामध्ये 8-8 दिवस जाऊन ठाण मांडून बसले, बाहेर पडायला तयार नव्हते. आणि तिथे सुद्धा ह्याच प्रकारच्या धमक्या त्यांना दिल्या जात होत्या. मी जेव्हा त्यांना नाही सांगितलं की तुम्ही या भानगडीत पडू नका, आम्ही प्रतिकार करू, सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडेल, तेव्हा त्यांनी मला असं सांगतात ते की काही होणार नाही, आम्ही केंद्रीय पोलीस बल आणून सगळ्यांना थंड करू. ईडी तर आहेच, केंद्रीय तपास यंत्रणा आहेच, आणि तिसऱ्या दिवशी ताबडतोब माझ्यावर आणि माझ्या आसपासच्या लोकांवर ईडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी अत्यंत वाईट पद्धतीने पहाटे 3 वाजता आणि त्याच्या आधी धाड पडण्याआधी तो मुलुंडचा जो दलाल आहे तो पत्रकार परिषद घेतो आणि सांगतो की आता राऊत संजय राऊतांना अटक होणार आहे, आता ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहेत, या माणसाच्या घरी पोहोचणार आहेत. हा काय प्रकार? तुमचं सरकार महाराष्ट्रात आलं नाही याचा तुम्ही सूड अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा, सीबीआयचा, ईडीचा गैरवापर करून आम्हाला त्रास देता आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही झुकू? बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं नाही गुडघे टेकायचं, अजिबात हे शक्य नाही. तुम्ही काही करा, हे सरकार पडणार नाही. मी वारंवार त्यांना सांगत राहिलो
आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना सांगत आलो त्या त्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या माझ्या मित्रांच्या घरावर रेड पडत गेल्या. म्हणजे मला फ्रेम करण्यासाठी त्यांनी माझ्या आजूबाजूच्या लोकांना फ्रेम करण्याचा प्रयत्न केला. खोटी प्रकरण आहेत सगळी. जे जे आरोप माझ्यावर झालेले आहेत त्यातलं एकही प्रकरण खरं नाही. कोणत्याही प्रकरणात कोणत्याही धंद्यात अशा प्रकारच्या मुळात मराठी माणसाला धंदा करू नये असं यांना वाटतं म्हणून ते आपल्याला टाईट करतात. माझी मुलं असतील, माझे नातेवाईक असतील, माझा मित्र परिवार असेल, प्रत्येकाला बदनाम करायचं, खोट्या नावाने फोन करायचं. आता तुमच्याकडे ईडी पोहोचतंय, मुलांना फोन करायचा, उद्या सकाळी 4 वाजता ईडी आणि सीबीआय तुमच्या घरी येत आहे, उद्या सकाळी तुमच्या वडिलांना अटक करून घेऊन जातील. इतकं निर्घृण पद्धतीनं राजकारण या महाराष्ट्रामध्ये कधी झालं नव्हतं. हे भारतीय जनता पक्षानं नालायकपणा सुरू केला या महाराष्ट्रामध्ये. गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय, वर्षभरापासून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्ले सुरू आहे. खोट काय एक एक प्रकरण मी तुम्हाला आता सांगतो सत्य काय. आतापर्यंत शिवसेनेकडून आपण कधी उत्तर दिलं नव्हतं. आता उद्धवजींनी मला सांगितलंय आधी लोकांसमोर वस्तुस्थिती येऊ द्या, सत्य येऊ द्या आणि मग आपण बघू काय करायचं. खरं म्हणजे ही आजची पत्रकार परिषद ही ईडीच्या कार्यालयासमोर घेण्याची आमची योजना होती, पण नंतर आमची चर्चा झाली की सुरुवात इथून करू आणि अंत तिकडे करू. पाहू महाराष्ट्रात कोण राहताय ते, तुम्ही राहताय की आम्ही राहतो. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. हे बाहेरचे लोक येऊन आमच्यावरती दादागिरी करणार, आमच्या घरात घुसणार, आमच्या बायका मुलींकडे बघणार, हा आणि भाजपवाले टाळ्या वाजवणार, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, बाळासाहेब ठाकरेंच्या राज्यामध्ये कधी असं घडलं नव्हतं. या राज्यात अनेकांनी राज्य केलेलं आहे पण ह्या पद्धतीनं कधी राजकारण केलं नव्हतं. उद्धव ठाकरे आणि परिवाराचे रोज काहीतरी एक प्रकरण काढत असतात. काय तथ्य आहे त्यात? आतापर्यंत कोणी त्यांच्याकडनं सांगायला आलं नाही समोर, पण मी तुम्हाला सांगतो. तो जो कोण बोलतोय ना दलाल, ज्याला मराठीमध्ये आपल्या भडवा म्हणतात, बरोबर ना शुद्ध भाषेत, आपल्या मराठीत भडवा म्हणतात, भडवा, हा त्याने असं म्हटलं की ठाकरे कुटुंबियांनी कोरलाई गावात अलिबाग जवळच्या 19 बंगले बांधून ठेवलेत. म्हणे काय 19 बंगले? ही बेनामी प्रॉपर्टी 19 बंगले. माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे. आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो कधी सांगा, आपण 4 बसेस करू आणि आपण त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. आपण त्या बंगल्यात एक पिकनिक काढू सगळ्या पत्रकारांची. जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडीन, आणि जर दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन, अख्खी शिवसेना जोड्याने मारेन. म्हणजे दिशाभूल करायची, खोटेपणाचा कळस करायचा, भंपकपणा करायचा. कुठे आहेत बंगले? 19 बंगले, 19 बंगले. रोज टीव्हीला चालू 19 बंगले, 19 बंगले. चला दाखवूया, जाऊ आपण तिथे एक पार्टी करू बंगल्यात बसून. देतो चाव्या तुम्हाला. मी उद्योजकाला विचारलं आम्हाला दाखवा बंगले तुमचे, पण लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा, खोटेपणा, भंपकपणा, मराठी माणसाचा द्वेष महाराष्ट्राविषयी असूया. हाच किरीट सोमय्या ज्याने काही वर्षापूर्वी हायकोर्टामध्ये एक पिटिशन केलं होतं, आठवत असेल तुम्हाला, शिशिर शिंदे असतील त्यांना माहिती आहे. मराठी भाषा, बरोबर ना, मुंबईतून मराठी भाषा शाळेत शालेय शिक्षणात
हा सक्तीचे असू नये यासाठी जो माणूस कोर्टात जातो आमच्या मराठी भाषेविरुद्ध त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? हा भारतीय जनता पक्षाचा फ्रंटमॅन आणि मराठी कट्टा चालवतात हे लोक मुंबईमध्ये महानगरपालिका मराठी कट्टा. मराठी भाषेच्या विरुद्ध जो माणूस कोर्टात गेला महाराष्ट्रामध्ये हाच तो भडवा दलाल आमच्या मराठी भाषेविरुद्ध. आणि काय तुम्ही सांगताय मराठीला अभिजित भाषेचा दर्जा आम्ही देतोय म्हणून? आधी याचा थोबाड बंद करा, आता आम्ही करू. दुसरा एक तो हल्ली म्हणतो आहे की आमचे श्रीधर पाटणकर आमच्या परिवारातले, त्यांनी म्हणे देवस्थानाच्या जमिनी विकत घेतल्या कर्जतला. मी स्वतः माहिती घेतली, मी काय पाटणकरांशी बोललो नाही, पण मी स्वतः माहिती घेतली त्या संदर्भात काय आहे. माझं त्याला आव्हान आहे हा आरोप करणारा. पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे आणि कशी विकत घेतली तुम्ही दाखवा. जी काय जमीन तुम्ही दाखवताय ही जमीन त्यांनी म्हणजे हे बाप रे, आणि याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून ह्याच्याकडे, त्याच्याकडून ह्याच्याकडे, त्याच्याकडून ह्याच्याकडे, असे मध्ये 12 लोक आहे आणि 12व्या माणसाकडून पाटणकरांनी खरेदी केली. त्यांचा आणि देवस्थानाचा काही संबंध नाही. 2014 साली ही जमीन त्यांनी सलीम बिलाखियाकडून घेतलेली आहे. बिलाखियाने अविनाश कडूकडून घेतलेली आहे. अविनाश कडूने अर्जुन गुरवकडून घेतलेली आहे. अर्जुन गुरवने विठ्ठल गुरवकडून घेतलेली आहे. अशी एक मोठी अशी काही त्याच्यामध्ये नाव आहे. देवस्थानाकडून जमिनी आम्ही खरेदी केल्या काय कशा करता? संजय राऊत आमचे आनंदराव अडसूळ ते वारंवार सांगतायत की मी निर्दोष आहे, माझ्यावरती खोटे आरोप आणि हे फ्रेम केलेले आहेत. तरी त्यांच्या विरोधामध्ये बोलत राहायचं, त्यांची बदनामी करत राहायचं. आनंद अडसूळ आमचे, भावना गवळी, रवींद्र वायकर, अनिल परब आणि सगळं झालं होतं मग माझ्याकडे. कारण मी म्हटलं सरकार पडू देणार नाही, प्राण जाय पर वचन न जाय, तेव्हा माझ्या मागे लागले. त्यांनी केलेला प्रत्येक आरोप हा खोटा आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी चुकीचं काम केलं नाही. आज सकाळीच मला कळलं की माझ्या बँकेत इथेच लोक गेले आहेत. माझ्या बँकेत सारस्वत बँक, स्टेट बँक, मला तो फोन आला की ईडीचे लोक आले. काय म्हणून? तुमचे 20 वर्षाचे म्हणे बँकेचे स्टेटमेंट घेऊन गेले, 20 वर्षाचे. बोलो ठीक आहे, घेऊन जाऊ द्या. बरं, ईडीचा तपास कसा आहे बघा, फार गमतीचा तपास आहे. माझं गाव अलिबाग. आता माझी जमीन लहानसण जी असेल ती अलिबागलाच असेल ना, ती मॉरिशसला नसेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांप्रमाणे कुठे लंडन अमेरिकेत माझ्या प्रॉपर्ट्या नसती. 50 गुंठे जमिनीचा तपास ईडी करताय. किती? 50 गुंठे जमिनीसाठी ईडीच्या लोकांनी गेल्या 15 दिवसापासून त्या गावातल्या किहिम गावातल्या आणि इकडल्या मुंबईतल्या त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे कोणाची 2 गुंठे जमीन, कोणाची 1.5 गुंठे जमीन, अशा आम्ही पूर्वी घेतलेल्या जमिनी मिळून 50-55 गुंठे टोटल 30-40 लाखाच्या पुढे व्यवहार नसेल. पहाटे 4 वाजता घरात घुसायचं, त्या गरीब लोकांना उचलायचं आणि ईडीच्या कार्यालयामध्ये आणून बसवायचं आणि धमक्या द्यायच्या, तुला जेलमध्ये टाकेल, तू संजय राऊतांच्या विरुद्ध लिहून दे की तुला त्याने किती कॅश दिली. गरीब लोक आहेत, घाबरतात. त्यातले काही लोकांच्या आई वडिलांकडून घेतलेले आहेत, ते मरून गेलेले आहेत. बरं का? 12-12, 14-14 तास बेकायदेशीरपणे त्यांना डांबून ठेवण्यात आलं. कोणत्या कायद्यानं कोणता तपास आपण करताय? 55 गुंठे जमिनीचा तपास ईडी करताय. किती मोठं काम आहे ईडी समोर. हा, धमक्या देतायत, दादागिरी करतायत, जेल में डालेंगे, इधर नाही तिहार के जेल में डालेंगे, तिहार के. सगळ्यांचं नोटिंग झालेलं आहे. हे कोण आहेत ते बघू 2024 नंतर काय करायचं ते.
ही कोणती पद्धत आहे? आमच्या मुलीच्या लग्नाच्या हिशोबाला लागलेत फुलवाले पताकावाले, आश्चर्य वाटते मेहंदीवाल्याकडे पण गेले. मेहंदीवाल्याकडे गेले मेहंदी, हे नेल पॉलिश करणारे कितना पैसा द्या, कितना पैसा द्या, हे ईडीचं काम, हे ईडीचं काम. गुजरातमध्ये 25,000 कोटीचा घोटाळा झाला त्यांच्या डोळ्यासमोर, 2 वर्ष FIR नाही घेतली तुम्ही. 1 वर्षापूर्वी मुंबईत एक लग्न झालं एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मुलीचं, आम्ही का बोललो का, ते वनमंत्री होते म्हणून त्यांनी त्या लग्नाचा सेट जंगलाचा गेला, जंगलाचा, आणि त्याला फी लिहावा जंगलाचा म्हणून ते कार्पेट टाकलं होतं, त्याची किंमत 9.5 कोटी रुपये होती. ईडीला काय दिसलं नाही का? हे आम्ही म्हणतो घरातलं लग्न आहे, घरात शिरायचं नाही, पण आमच्या घरात तुम्ही शिरता अशा पद्धतीने. म्हणजे ही काय पद्धत काय? मुलांच्या घरात तुम्ही शिरताय, मुलांच्या दुकानात शिरताय, मुलांच्या कामाच्या ठिकाणी शिरताय, दादागिरी करताय, देख लेंगे बोलताय. अरे बघा ना, मी सांगतो बघा, मी पहिला माणूस आहे सांगणारा की बघा, म्हणून बघूनच घ्या, जेलमध्ये टाकणारा टाका, मी जायला तयार आहे, पण माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा असाल सगळे. आता मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो, हळूहळू त्या सांगायला हव्यात. आमचे मला कोणतरी म्हटलं की तुम्ही जिथे कपडे शिवले तिथे पण डेडीवाल्या गेले होते म्हणजे लग्नाचे कपडे शिवले. मुलुंडला टेलर आहे आमचा एक, तिथेही गेले होते, किती कपडे शिवले म्हटले. म्हणजे ईडी हा काय प्रकार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला मी सांगतो. मैंने जहां कपड़ा शिलाया ना मुलुंड में, वो टेलर के पास भी ईडी के लोग गए थे, क्या क्या शिलाया, कितना बिल दिया, कितने सूट शिलाया. अब सिर्फ जूते वाले के पास जाना बाकी, जाने दो कहां जाना चाहिए, लेकिन टक्कर शिवसेना से आप ध्यान में रखिए. एक दूध वाला है हरियाणा में, हरियाणा में एक दूध वाला है, मिल्कमैन एस नरवर. मैं पूछना चाहता हूं ईडी से, क्या आप ये नरवर को पहचानते हो? सिर्फ 5 साल में एक दूध वाला 7,000 करोड़ का मालिक कैसे बन गया? किसका पैसा है? 7,000 करोड़ का मालिक कैसे बन गया? जब से महाराष्ट्र में बीजेपी की सरकार आ गई तब से उसका महाराष्ट्र में आना जाना शुरू हो गया. बीजेपी के नेता मुख्यमंत्री के घर में उनका तो खुला आना जाना रहता था, उसके बाद उसकी प्रॉपर्टी बढ़ने लगी. किसका पैसा उसके पास है? किसने किया मनी लॉन्ड्रिंग? मैं ये सब, ये मनी लॉन्ड्रिंग की जो केसेस है नरवर की और सब की, आप बीजेपी के नेताओं की यहां की, जल्दी में दे रहा हूं, जल्दी दे रहा हूं. 7,000 करोड़ में से 3,500 करोड़ ये महाराष्ट्र से गए हैं. 3,500 करोड़ की प्रॉपर्टी महाराष्ट्र में, जो उनको प्रोजेक्ट मिले महाराष्ट्र से, जो करप्शन हुआ है पहले वाली सरकार में, वहां से गई है. महाराष्ट्र में सबसे बड़ा घोटाला जो है फडणवीस सरकार के काल में बहुत हो गए, लेकिन सबसे बड़ा घोटाला हुआ है महा आईटी में, 25,000 करोड़ का घोटाला है. 25,000 कौन है? अमोल काळे कहां छुपाया उसको बताइए. हुईज अमोल काळे, हुईज विजय ढवंगाळे, सब
सबके अकाउंट्स, सबके लिंक्स, सबके मनी ट्रांजैक्शंस, सबके जिसके साथ जुड़े हैं, बिना टेंडर किसको कॉन्ट्रैक्ट मिले हैं, पैसा कहां कहां गया है, दो दिन में जाएगा ईओडब्ल्यू के पास, फिर जाएगा ईडी के पास। 5,000 करोड़ का तो हिसाब मेरे पास आया है, 5,000 करोड़ का हिसाब मेरे पास आया है, वो जाएगा। हमारी एक गुंठा जमीन आप निकालते हो, हमारे कितने बंगले, 19 बंगले निकाल रहे हो जो नहीं है जमीन पर। हाँ मैं सेंटर ही हूं, आप मुझे नहीं बदल सकते। आप मुझे बताइए, ईडी के पास काम नहीं है क्या? जो हमारे जैसे मिडिल क्लास लोग जो है महाराष्ट्र में, उनके पीछे पड़े हो, पढ़ना है तो पढ़ लीजिए, लेकिन आपने गलत आदमी से पंगा लिया है, आपने शिवसेना से पंगा लिया है, आपने महाराष्ट्र से पंगा लिया है, मैं इतना आपको बताना चाहता हूं। अब मैं वापस आता हूं, परत आता मैं तो तुमचे प्रिय जे रोज असतात ना तत पप करत, त्यांनी म्हणे पीएमसी बँक घोटाळा काढला, पीएमसी बँक घोटाळा, दुसरे काढलंय पत्राचाळ, आणि पीएमसी बँक घोटाळा पत्राचाळीशी त्यांनी आमचा सगळ्यांचा संबंध लावला। आमच्या माझं तिथे बँकेत कधी खातं नाही, मला ती बँक कुठे माहित नाही, पत्राचाळी मी अद्याप बघितलेली नाही। ठीक आहे, माझ्या आसपासचे मित्र परिवार त्या व्यवसायात कुठे असतील मला माहित नाही, असू शकतात माझे, आणि मी कधीही ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत ते सगळे माझे मित्र आहेत, मी कधी टाळणार नाही, मी पळपुटा नाही, माझे मित्र आहेत ते, आणि माझे मित्र आहेत म्हणून त्यांना फ्रेम केलेलं हे पण मला माहिती आहे, मला त्रास देण्यासाठी। आता हे जे कोणी आहेत तुमचे दलाल भडवे, ज्याला आपण मगाशी म्हणत होतो, ते वारंवार जे सांगतायत की पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे हे वापरतायत आले आहेत, राकेश वाधवान मला वाटतं नाव त्यांचं, राकेश वाधवान हे पीएमसी बँक घोटाळ्यातला एक असा असा आरोपी आहे, बिल्डर आहे मोठा तो होता, बरंच काय का सांगतात, आमचे सगळ्यांशी त्याचे संबंध आहेत, आणि पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे आम्ही वापरतो। आता फार एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, राकेश वाधवानला त्या काळात कोण ओळखत नव्हतं, सगळेच ओळखत होते। राकेश वाधवानच्या खात्यातून बीजेपीच्या अकाउंटला 20 कोटी रुपये गेलेले आहेत पक्षनिधी म्हणून, बीजेपीच्या अकाउंटला 20 कोटी ऑफिशियल गेले आहेत राकेश वाधवानचे, हे सगळ्यांना माहिती आहे। पण आता हे जे महाशय बोलतात आमच्यावर की राकेश वाधवान पीएमसी बँक घोटाळा भ्रष्टाचार, ईडीवाले सुनो, अगर ईडीवाले कहा सुनते हो गए आज मेरी बात उनको सुननी पड़ेगी, आज ईडी और सीबीआई, ईओडब्ल्यू, प्रधानमंत्री और गृहमंत्री, आज मेरा ये जो स्पीच है वहां बैठकर सुन रहे, मुझे मालूम है। ये जो है अभी किरीट सोमैया ना क्या उसका नाम, हाँ, वो बोलता है कि राकेश वाधवान एक भयंकर मानूस है, उसने भ्रष्टाचार किया है, पीएमसी बैंक घोटाला किया है, लोगों का पैसा डुबाया है। अब मैं पूछना चाहता हूं भाई, ये निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? यह कंपनी किरीट सोमैया की है, उसका फैमिली की है, नील किरीट सोमैया की है, और वो राकेश वाधवान का पार्टनर है। निकॉन इंफ्रासाठी पीएमसी बैंक घोटाळ्यातला पैशाची गुंतवणूक करून
हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प त्याने मौजे गोखिवरे तालुका वसईत उभारलेला आहे हे मी पुराव्यासह सांगतोय. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टर माइंड एचडीआयएलचा राकेश वाधवानसी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातल्या प्रकरणात ब्लॅकमेल केलं यांनी आणि वाधवानकडून कोट्यवधी रुपयाची जमीन यांनी आपला एक फ्रंटमॅन आहे लाडाने म्हणून त्याच्या नावावर घेतली आणि प्लस कॅश पण घेतली यांनी. ही कॅश 80 ते 100 कोटीच्या घरात पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करून आणि जमीन घेतली आपल्या फ्रंटमॅन लाडाणी त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला पूर्ण लाडाणीच्या नावावर त्यांनी ती घेतलेली आहे जमीन पूर्ण गोखी वसई. आणि गोखिवरे वसई येते ही 400 कोटी रुपयाची जमीन फक्त 4.5 कोटी रुपयाला घेतली. अशा दोन जमिनी त्याने घेतलेल्या आहेत. एक जमीन 7 कोटीला घेतली आणि त्या जमिनीवर जी कंपनी आहे या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमया निकॉन फेज 1 आणि निकॉन फेज 2 हे हजारो कोटीचे प्रकल्प उभारले जात आहे. हा सगळ्या पीएमसी बँकेतला पैसा. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, अनेक नियमांचं पायमल्य केलेले आहे. राष्ट्रीय हरित लवादानं जर आता ऍक्शन घेतली तर त्याला 200 कोटी रुपयाचा दंड होईल. माझं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री यांना आवाहन आहे ताबडतोब्यात लक्ष घाला आणि या प्रोजेक्टच्या संपूर्ण परवाने रद्द करावी आणि ईओडब्ल्यू ने पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये किरीट आणि नील सोमयाला ताबडतोब अटक करा. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी किरीट सोमयाच्या अनेक जवळच्या लोकांनी बँकेतून पैसे काढून घेतले. मी तुम्हाला नंतर ती यादी देणार आहे. म्हणजे याला घोटाळा होतोय माहिती आहे. मुळात पीएमसी बँक घोटाळ्यातल्या या माणसानं किरीट सोमयाच्या माणसाला जमीन का विकली 2015 साली तेव्हा घोटाळा सुरू होता ना. हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा माणूस स्वतः हा आम्हाला अक्कल शिकवतोय आम्हाला ज्ञान देतोय हे लक्षात घ्या. हे सगळं एका बाजूला भ्रष्टाचारावरती भजन करायचं, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र लुटायचा, मुंबई लुटायची, आमच्यावरती आरोप करायचे मुंबई महानगरपालिकेपासून सर्वत्र आणि आपले भ्रष्टाचार लपवायचे. हा किरीट सोमय्या हा भारतीय जनता पक्षाचा सध्या मुंबईतला चेहरा आहे लक्षात घ्या. हे जे आहे हा देवेंद्र रजनीकांत लधानी त्याचं नाव आहे. ही द फ्रंट मॅन ऑफ किरीट सोमय्या आणि त्याने राकेश वाधवानशी व्यवहार केलेला आहे मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा. ते सगळे पैसे पीएमसी बँक घोटाळ्यातले आहेत. ते सगळे पैसे ते व्यवहार हे त्या बँकेसंदर्भातलेच आहेत आणि पत्राचाळीतल्या संदर्भातले पैसे सुद्धा याच्यामध्ये गेलेले आहेत. याची संपूर्ण चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी. त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे. हे फक्त मी 5% सांगितलंय कारण बाकी सगळे पेपर्स आज जातील. दुसरी गंमत तुम्हाला सांगतो. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करताय. हे सगळे कागद ईडीकडे मी 3 वेळा पाठवलेले आहेत. हे सगळे पेपर्स ऑल डॉक्युमेंट्स भ्रष्टाचाराच्या या किरीट सोमय्याच्या गेल्या 3 महिन्यांमध्ये मी किमान 3 वेळा ईडी कार्यालयात पाठवलेले आहेत. तुम्ही 1 गुंठे 2 गुंठेवाल्यांना बोलवता आणि मी बघितलंय हा किरीट सोमय्या आतमध्ये बसून ईडीच्या कार्यालयामध्ये दही आणि खिचडी खात असतो रोज. हा त्याचा बापाचं राज्य आहे का? इथे तुम्ही आमच्या मराठी लोकांना बोलवणार, तुम्ही आमच्या मंत्र्यांना बोलवणार, तुम्ही आमच्या आमदार खासदारांना बोलवणार. और ये जो लोग है ईडी का करप्शन इस हद तक है कि ये सब लोग ईडी के वसूली एजेंट बन गए. और मैं ये बहुत दावे के साथ कहता हूं
अब और एक मैं आपको बहुत इंटरेस्टिंग और मजे की बात बताने जा रहा हूं। ईडी वाले सुनो और हिम्मत है तो मेरे घर पर आइए। मैंने पहले भी इस मन से कहा था मैं नंगा आदमी हूं, मैं शिवसैनिक हूं। आप कितना भी मेरे बारे में गलत कर लीजिए, कितनी भी फ्रेम कर लीजिए, आई विल फाइट। मैं ईडी वाले से पूछता हूं कि जितेंद्र चंद्रलाल नवलानी कौन है, नाम लिख लीजिए। जितेंद्र चंद्रलाल नवलानी ये नाम सुनकर मुंबई और दिल्ली के ईडी ऑफिस का सांस बंद हो गया होगा, उनको फंसीने छूटे हैं। चार महीने से मुंबई के जो बिल्डर्स है बड़े बड़े उनसे वसूली चल रही है ईडी के नाम पर। मुंबई के 70 बिल्डर, प्रतिष्ठित बिल्डर, उनसे ईडी के नाम पर जो वसूली हो रही है उसको ईडी को भी पता है, कुछ अधिकारियों को पता है। ये कौन है, ये किसके लोग हैं, सब डेटा मेरे पास है। और मैं सबसे पहले प्रधानमंत्री मोदी जी को इस बारे में, जैसे वेंकैया जी को लिखा है, मैं मोदी जी को लिखूंगा, मैं अमित शाह जी को लिखूंगा। बाद में जानकारी यही जगह से आपको दूंगा। जितेंद्र नवलानी, फरीद शमा, रोमी और फिरोज शमा, ये चार किसके एजेंट है? मुंबई के 60 बिल्डरों से लोगों ने लगभग 300 करोड़ रुपए जमा किए हैं। कहां हो गया उसका मनी लॉन्ड्रिंग, मैं आपको बता दूंगा जल्दी। उसमें कितने ईडी के अफसर शामिल है, कहां बैठते हैं, कहां खाते हैं, कहां पीते हैं और क्या अय्याशी करते हैं, ये मैं देश को बताऊंगा। चाहे आप मुझे गोली मारो, आप मुझे जेल में डालो, आप कुछ भी करें, मैं आपसे डरने वाला नहीं हूं। आप करिए, आपको जो करना है करिए। अब जो बात मैंने आपसे कही है कि आप बात समझ लीजिए, महाराष्ट्र को बदनाम करना की एक बहुत बड़ा साजिश है। महाराष्ट्र, बंगाल और झारखंड, ये तीन राज्यों की सरकार गिराने की साजिश चल रही है और ईडी और सीबीआई का हथियार बना रहे हैं। हमारे जैसे लोग जो पार्टी के लिए अपनी जान देने को तैयार है, हमारे जैसे लोग हम सबको तकलीफ देंगे, धमकाएंगे, डराएंगे। लेकिन भाई आपने हमारा डीएनए अभी तक देखा नहीं है क्या है, ऐसी कोई जेल बनी नहीं है कि मुझे दो साल तक जेल में रखे। हमने बहुत देखा है जिंदगी। आइए, अरे बच्चों को धमकाते हैं लोग, ईडी वाले छोटे छोटे बच्चों को धमकाते हैं। 80 साल के एक बुढ़े को पकड़ कर लेके गए अलीबाग से, 80 इयर्स ओल्ड हार्ट पेशेंट, वो रो रहा था कि मुझे अब याद नहीं है भाई, इतने साल का एक ट्रांजैक्शन है, मुझे कैसे याद होगा 2-4 लाख का ट्रांजैक्शन है। तू यहां ही मरेगा, तू घर में नहीं जाएगा। इस प्रकार से ईडी के अधिकारी ने उसको धमकाया। अमित शाह, मोदी जी से मेरा ये निवेदन है, क्या यही आपकी डेमोक्रेसी है? आप इमरजेंसी के बारे में बड़े बड़े भाषण देते हो, आक्रोश करते हो, और ये आपकी एजेंसी? अरे हमसे लड़ो ना। जिस दिन मेरे रिलेटिव्स के ऊपर, मेरे दोस्तों के ऊपर रेड्स हो रही थी और इनोसेंट लोगों को पकड़कर लेके जा रहे थे, उस रात को मैंने अमित शाह जी को फोन किया था। मैंने कहा कि अमित शाह जी, मैं आपका बहुत रिस्पेक्ट करता हूं, आप बड़े नेता है, आप देश के गृह मंत्री हैं, लेकिन ये जो चल रहा है ये ठीक नहीं है। अगर आपकी मुझसे दुश्मनी है तो आप मुझे अरेस्ट करिए, मैं तैयार हूं, आप मुझे टॉर्चर कीजिए, लेकिन आप
मेरे नजदीकी, मेरे दोस्त, मेरे रिलेटिव, मेरे बच्चे, आप उनको क्यों टॉर्चर कर रहे हो आपके एजेंट्स? मैंने कहा उनको, और भी मैंने लोगों से बात की, ये शिवसेना भवन है, बाला साहेब ठाकरे जी से हमने हमेशा प्रेरणा ली है, ये महाराष्ट्र है, ये छत्रपति शिवाजी का महाराष्ट्र है। मैं इतना ही कहूंगा, आप करिए कुछ भी, हम झुकेंगे नहीं, हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नहीं, लेकिन आपको झुकाएंगे हम। किसी भी हालत में महाराष्ट्र में ठाकरे सरकार रहेगी और 2024 में भी देश में परिवर्तन होगा, तभी डराने वाले धमकाने वाले कहां होंगे। इतना मैं कहूंगा, जो मुझे बात कहनी थी मैंने कह दी है, मुझे लगता है नो क्वेश्चन आंसर्स ये काफी है, और ये बात अब तक ये कहानी पूरी नहीं हुई है, ये ट्रेलर है। आने वाले समय में कुछ वीडियो, कुछ क्लिप्स और डॉक्यूमेंट्स लेकर मैं सामने आ जाऊंगा, मैं देखता हूं कौन क्या करता है। आप दिल्ली में कुछ लोग गए, दिल्ली में जाओ, नहीं तो जो बाइडेन के पास जाओ, मुझे कोई फर्क नहीं पड़ता है। मैं शिवसैनिक हूं, मेरी जिंदगी संघर्ष में गई है, लड़ाई में गई है, बाला साहेब ठाकरे जी का मुझे हमेशा आशीर्वाद मिला हम सबको, हम हारने वाले नहीं है। जय हिंद, जय महाराष्ट्र।